संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 2 दिवस लोणंद मुक्काम उरकून आज तरडगावकडे मुक्कामी येतोय. वाटेमध्ये चांदोबाचा लिंब इथे तरडगावमध्ये पहिलं माऊलींच्या सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण हे रंगणार आहे. आणि याच वेळेस सातारा जिल्ह्यातील बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडने संपूर्ण वारी आणि वारीच्या आजूबाजूतील परिसर पालखी तळेची पूर्णपणे तपासणी केलेली आहे, जेणेकरून वारकऱ्यांच्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातार प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे. आता आपण बॉम्ब स्कॉड सोबत चर्चा करणार आहोत, डॉग स्कॉड देखील त्यांच्या सोबत आहे. कसा होता एकूण अनुभव? नेहमीप्रमाणे आपल्या इथं संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते. सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व भाविकांचं वारकऱ्यांचं स्वागत. सातारा जिल्ह्याचे माननीय SP साहेब श्री समीर शेख सर आणि ॲडिशनल SP मॅडम श्रीमती मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण या वारी दरम्यान सातारा जिल्ह्यामध्ये जिथं विसावे असतील, जिथं मुक्काम असतील आणि जिथं काही महत्त्वाची ठिकाणं असतील त्या संपूर्ण ठिकाणांची तपासणी ही घातपात विरोधी तपासणी ही बॉम्ब स्कॉड सातारा यांच्यामार्फत केली जाते. आमचा डॉग सूर्य असेल, आझाद असेल, रुद्र असेल या तिन्ही डॉग आणि आमची संपूर्ण टीम ही यामागे मेहनत घेत असते. निश्चितच या डॉग स्कॉडमध्ये सूर्या फार महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सूर्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. आता गेली 7 वर्षापासून हा आमचा डॉग आमच्यासोबत काम करतोय. मित्र, कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही, पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं. अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी 7 वर्षापूर्वी त्याला आमच्या युनिटमध्ये रिक्रूट केलं गेलं होतं आमच्या बॉम्ब स्कॉडला. त्याचं ITBP पंचकुला येथे त्याचं ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे. त्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा त्यानं अव्वल क्रमांक त्या ट्रेनिंगमध्येच मिळवलेला आहे. त्याला अशा प्रकारे ट्रेन केलेलं आहे की ज्यावेळेस एखादी संशयास्पद वस्तू इनकेस म्हणजे ID संदर्भात एखाद्या बॉम्ब संदर्भात एखादी एक्सप्लोजिव्ह किंवा काही गोष्टी जर त्याच्या आढळून आल्या, त्या निदर्शनास आल्या, त्या स्मेलिंगमध्ये आल्या तर तो लगेच आमच्या हँडलरना आम्हाला सिग्नल करून दाखवतो. त्याच्यावरून आम्ही तात्काळ त्या जी गोष्ट आम्हाला संशयित मिळाली असेल त्याच्यावरती आम्ही तात्काळ कारवाई करतो. या पद्धतीने त्याचा महत्त्वाचा रोल आमच्या टीममध्ये आहे. वारी काळामध्ये असंख्य वारकरी प्रवास करत असतात, पंढरपूरकडे असतात, मात्र याच्या वेळेस डॉग आपल्यासोबत असतो तो माणसांना बघून घाबरतो का, भुंकतो का, असं काही करतो का? कितीला माणसांची सवय? नाही नाही, त्याला खूप ट्रेनिंग दिलेलं असतं आहे. माणसातनी गेल्यानंतर त्याचं अॅग्रेशन कमी केलेलं असतं आहे, त्यामुळे जेणेकरून माणसांना भुकू नाही, चव नाही, हा माणसाळलेला असतो. त्याचं त्या ट्रेनिंगच्या कालावधीत त्याचं तेवढं प्रॅक्टिस घेतलेलं असते. वारी काळात काही अनुचित प्रकार सध्या घडून आला का आणि बॉम्ब स्कॉड पूर्ण एवढं दक्षतेमध्ये आहे, वारकऱ्यांच्या प्रती काय म्हणत? नाही, देवकृपेने आतापर्यंत तरी कुठलाही आपल्याला कटू अनुभव आलेला नाहीये आणि मी विठ्ठलचरणी ही प्रार्थना करतो की असा कुठलाही अनुभव येऊ नये. आणि असा काही प्रसंग आल्यास सातारा जिल्हा पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस दल आणि जिल्हा बॉम्ब स्कॉड हे सतर्क आहे. कुठलाही अनुचित प्रकार निदर्शनास येऊ नये हीच या बॉम्ब स्कॉडनी पांडुरंगाची विनवणी केलेली आहे. कॅमेरामन दिनेश मानेसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, तरडगाव.